उरीमध्ये 2016 ला झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांमध्ये अजून तरी सुधारणा होऊ शकली नाहीये. उरी घटनेनंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. दोन्ही देशांमधील हा तणाव आजही कायम आहे. मात्र आता अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्यासोबत दिसून आल्याने संजय दत्त अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजय दत्तचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शत्रू राष्ट्रांच्या माजी राष्ट्रपतींसोबत संजय दत्त दिसून आल्यानं त्याच्यावर टीका होतीये. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, मुंबई.